प्रश्नाकडे या। दख्खन पठाराच्या उत्तर व पूर्व सीमेवरती डोंगराळ भागात डॅश डॅश जातीचे लोक राहतात। तर हा प्रश्न कंबाईन 2017 मध्ये आला होता। या प्रश्नामध्ये तुम्हाला काही डोंगराळ भागामध्ये राहणाऱ्या जमातींबद्दलची माहिती असायला पाहिजे। पाठांतराचा हा पण विषय, याच्यामध्ये काही कन्सेप्ट नाही आहे। तर दख्खनचं पठाराची उत्तर बाजू आणि पूर्व सीमा, तर उत्तर भागामध्ये कुठले कुठले राज्य, कुठले कुठले जिल्हे येतात, तर नंदुरबार, नाशिक, जळगाव, तर असा जो भाग आहे तर तो आपला उत्तर भाग आहे। पूर्व भाग म्हणजे कोणता, तर ज्या बाजूला आपला विदर्भ आहे, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, हा आपल्या महाराष्ट्राचा पूर्वेकडचा भाग। आता यामध्ये मग कुठल्या जमाती राहतात हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। तर आपण आधीच्या प्रश्नामध्ये सुद्धा एक टेबल बघितला होता, ज्यामध्ये जिल्ह्यांनुसार त्या जिल्ह्यांमध्ये आढळणाऱ्या वेगवेगळ्या जमाती आपण बघितल्या होत्या। तर इथं तर या प्रश्नामध्ये पहिल्यांदा तुम्हाला उत्तर आणि पूर्व डोंगराळ भाग जर समजले असतील तर तुम्ही जिल्ह्यांनुसार त्यांना टॅकल करू शकता। जसा की आपल्या उत्तरकडचा भाग बघितला आपण, नंदुरबार, नाशिक आणि जळगाव। तर या चार्टमध्ये बघा, नंदुरबार, नाशिक आणि जळगाव, तर यापैकी नाशिक दिलेलं आहे, नंदुरबार दिलेलं आहे, तर इथं भिल्ल ही जमात राहतीये। मग आपल्याला पर्यायामध्ये ते शोधायचं आहे की भिल्ल कोणत्या पर्यायात दिलंय का, तर या तीन जिल्ह्यांमध्ये कॉमन असा भिल्ल ही जमात राहते, आणि ती भिल्ल जमात ही आपल्याला पर्यायामध्ये कुठं दिली आहे का, तर हो, पर्याय क्रमांक 4 मध्ये आपल्याला भिल्ल दिलेलं आहे। आणि जर आपण पूर्व सीमा जर बघितल्या, पूर्व म्हणजे आपल्या विदर्भाकडचा भाग, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, गडचिरोली, तर यांमध्ये कॉमन कोणता तुम्हाला अनुसूचित जमाती दिसते किंवा कुठली जमाती ही कॉमन आहे या सगळ्या जिल्ह्यांमध्ये, तर ती आहे गौंड। तर गौंड इथं पर्यायामध्ये आहे का, तर यस, भिल्ल आणि गौंड हे पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलं आहे, तर त्यामुळे आपला आन्सर राहील ते म्हणजे पर्याय क्रमांक 4। तर जर तुमचा हा जर जमातींचा जर जिल्ह्यानुसारचा वितरणाचा चार्ट पार्ट असेल तर तुम्ही या क्वेश्चनला टॅकल करू शकता। तर जसं मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं, याचे स्क्रीनशॉट घ्यायचे, वारंवार बघायचं। आपण असं समजायचं की हा माझ्या आयुष्यातला एक अविभाज्य घटक आहे, ज्याला मला सारखं सारखं बघायचं आहे, पाठ करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे। तर तुम्ही नक्कीच हा चार्ट पण लक्षात ठेवू शकता, आणि सोपं आहे ते, लक्षात राहून जातं। जसं मी आधी पण सांगितलं ना की DP बघताना असं फक्त गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडवाले DP बघत बसू नका, तर असे अभ्यासाचे पण स्क्रीनशॉट बघायचे आहेत, ठीक आहे। आणि जो पहिला पर्याय दिला आहे ना, गारो आणि खासी, तर हे नाव ऐकलं ना कुठंतरी, तर गारो आणि खासी हे आपल्या भारताच्या ईशान्य भागात, म्हणजे आपले जे 7 सिस्टर आहेत, तर त्या भागातल्या जमाती आहेत। वारली आणि ठाकर हे कोकणातली जमात आहे, आपल्याला या जिल्ह्यांनुसारच्या वितरणामध्ये सुद्धा ते दिसणार आहे। आणि त्याचबरोबर कातकरी आणि हळबा, तर हे ठाणे आणि पालघर या जिल्ह्यामधल्या जमाती आहेत। हळबा तुम्हाला विदर्भामध्ये सुद्धा बघायला मिळणार, म्हणजे खरं तर चंद्रपूरमध्ये, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, तर या ठिकाणी सुद्धा हलबा बघायला मिळते। मात्र कातकरी ही जमात धुळ्यामध्ये नाही आहे, नंदुरबारमध्ये नाही, त्यामुळं पर्याय क्रमांक 4च ह्या प्रश्नाचं उत्तर राहील, ठीक आहे। पुढच्या प्रश्नाकडे येऊ।